श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 9 उपवासाचे महत्व। श्री गणेशाय नमहा, श्री सरस्वते नमहा, श्री गुरुभ्योम नमहा, श्री पुरुषोत्तमाय नमहा। लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथा, पूर्वाध्यायातील त्या सावित्रीचा पती आपला धनलोभ आणि कंजूसपणा सोडून पुढे सतत अन्नदानात आपले द्रव्य खर्च करू लागला। ती त्याची उपरती म्हणजे भगवंताच्या सतत नामस्मरणाचे, त्याच्या बायकोच्या व्रताचे फळच म्हणायचे। त्याने भुजंगाला नकळत दूध दिले आणि मग सहस्त्र भोजनांचे अन्नदान केले। त्या अन्नदानाची पुण्याई श्रेष्ठ तर खरीच, पण अधिक मासात जर उपोषण केले तर त्याचीही पुण्याई थोरच असते, असे तुम्ही मला सांगितले होते। तर अशा उपवासाच्या पुण्याईबद्दलची एखादी कथा मला सांगावी। लक्ष्मीच्या त्या इच्छेप्रमाणे मग नारायणांनी तिला पुढील प्रमाणे एक कथा सांगितली। नर्मदा तीरी माहिष्मती नगरीत एक विधवा स्त्री राहत होती। तिचे नाव चंद्रिका असे होते। वैधव्य दशा प्राप्त झाल्यावर अधिक मासात ती स्नान, दान आणि व्रत नियम यथाशक्ती करायचे, पण एका अधिक मासात तिने महिनाभर संपूर्ण कडक उपवासाचे व्रत नियम पाळले। आधीच नाजूक असलेल्या त्या चंद्रिकेच्या प्रकृतीवर त्या महिनाभराच्या उपवासामुळे, कडक नियमांमुळे खूपच परिणाम झाला। ती इतकी क्रूश झाली की तिला रस्त्याने नीट चालतासुद्धा येईना, बसली तरी उठताही येईना। तरी पण ती तशीच दररोजच्या नियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर स्नानाला जायचीच। अधिक मासातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस, त्या दिवशी नित्य नियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर चंद्रिका स्नानास गेली। स्नान कसे तरी झाले, परत घरी जाताना ती वाटेतच कोलमडून पडली। तिला उठताच येईना, ती ओरडू लागली। तेवढ्याच जवळच्या झोपडीतून एक म्हातारी तिथे धावत आली। तिने चंद्रिकेला सावरून उठवून नीट बसविले आणि नीट न्याहाळून पाहिले तर काय नवल। अहो चंद्राबाई, काय हो ही दशा करून घेतलीत, ओळखू बी येईनात की, मला तरी ओळखा, बघा की नीट, शांत व्हा। म्हातारीचे ते कळवळ्याचे बोलणे ऐकून क्षीण स्वरात चंद्रिका म्हणाली, कोण ग बाई तू, मी नाही ओळखलं। अवो, तुमचे धनी होते तवा मी नव्हते का तुमच्या घरी कामाला, तुमची भांडीवाली, मी तुरीजया नव्ह का? म्हातारीने ती ओळख देताच चंद्रिकेचे डोळे उघडले। गहीवरून ती म्हातारीच्या गळ्यात हात घालून कणत कणत म्हणाली, आता ओळखलं बरं। जया, किती ग म्हातारीच झाली तू, आणि काय ही तुझी दशा, काय हा अवतार? माझं मेलीचं राहू द्या, पण आधी तुमचं सांगा। हे तुम्हाला अकाली आलेलं अवकळ म्हातारपण कशापायी बरं? तुरीजयाच्या त्या प्रश्नावर चंद्रिका म्हणाली, बाई ग, ह्या अधिक मासात मी महिनाभर कडक उपवासाचे व्रत केले आहे, पोटात अन्नाचा कणही नाही, त्यामुळे ही दशा झाली आहे ग। अव, मग कशाला एवढं कडक व्रत करायचं? जीव जाळून कुठं देव भेटतो व्हय, मरण येतं लवकरच। चला उठा बरं, माझ्या झोपडीत चला, जरासा भाकर तुकडा खा, पाणी प्या, उपास सोडा, म्हणजे हुशारी येईल, ऐका माझं। जयाच्या त्या बोलण्यावर चंद्रिका उठून म्हणाली, नाही नाही जयाबाई, मी व्रताचा भंग करणार नाही, काय वाटेल ते होऊ दे। मी काही खाल्लं तर माझे उपवास व्रताचे पुण्य लयाला जाईल, तुमचं ते पुण्य लयाला जायच्याऐवजी मला ह्या जयाला द्या, तेवढंच पुण्य माझ्या तरी पदरी पडलं म्हणते। आम्हा गरीबाला कशाचं वरत आणि कशाचं पुण्य, सारी पंचायतच चंद्राबाई, हे तुमचं उपवासाचं थोडं तरी पुण्य मला आज द्यायचं, त्याच्यामुळे माझा पापिनीचा उद्धार होईल, आज ते मोठं पुण्य तुम्हाला लाभेल बघा। जयाची ती विनंती ऐकून चंद्रिका गोंधळली। त्यावेळी घडलेला अनपेक्षित प्रकार, त्यापूर्वीच्या मोलकरीनबाईची ही आगळीच मागणी आणि हा अधिक मास,
ही सर्व त्या भगवान पुरुषोत्तमाचीच इच्छा दिसते, त्याशिवाय ही अशी घटना घडलीच नसती, असा विचार चंद्रिकेच्या मनात आला. तिला त्या तुरीजयाची दयाही आली आणि मग तिने झटकन निर्णय घेतला. भरून आणलेल्या झारीतील नर्मदेचे पवित्र पाणी हाती घेऊन ती जयाला म्हणाली, तुरजाबाई, मी अधिक मासात जे कडक उपवासाचे व्रत केले त्यातील फक्त एक दिवसाच्या उपवासाचे पुण्य तुम्हाला दान देत आहे. घ्या हे पाणी हातात. तुरीजयाने ते दानाचे उदक आपल्या हातावर घेतले. तेवढ्यात काय आश्चर्य, तिचा देह दिव्य कांतिमान झाला आणि स्वर्गातून एक विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी तुरीजयाला सन्मानपूर्वक विमानात बसवले आणि चंद्रिकेला नमस्कार केला. वर जाणाऱ्या विमानातून तुरीजयाने हात जोडून चंद्रिकेला नमस्कार केला आणि ती आनंदाने ओरडली, वळख राहू द्या चंद्राबाई, लई उपकार झाले, येते मी. तो अघटित चमत्कार पाहून चंद्रिका आश्चर्याने थक्क झाली. अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाची एवढी पुण्याई, तर मग संपूर्ण महिनाभर कडक उपवासाचे केवढे फळ. देवदूतांनी मला का बरं त्या विमानात घेतलं नसेल, असा विचार करीत करीत ती कशीबशी घरी गेली. चंद्रिकेच्या मनात सारखा तोच विचार यायचा, पण उत्तर सापडत नसे. त्यानंतर 5 अधिक महिने निघून गेले. चंद्रिकेचे व्रत चालूच राहिले. पुढे ती खरोखरच म्हातारी बनली. चंद्रिका एकदा तीर्थयात्रेला काशी वाराणसी क्षेत्रात गेली. तिने गंगास्नान केले, काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले, क्षेत्र प्रदक्षिणा केली. त्यावेळी आणखी एक चमत्कार झाला. काशीनाथ नावाचा एक तरुण चंद्रिकेपुढे आला. त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला, मला ओळखलं का बाई? चंद्रिका भांबावली, म्हणाली, नाही बाळ, कोण तू? मग तो काशीनाथ म्हणाला, मी आज जरी हा असा पुरुष दिसतो आहे तरी माझा हा दुसरा जन्म आहे बरं का? पूर्वजन्मी मी तुमची भांडेवाली मोलकरीण तुरीजया होते. त्या अधिक मासात तुम्ही नदीवरून आंघोळ करून आला होता, वाटेत कोलमडून पडला होता, मी तुम्हाला उठवलं. मग तुम्ही मला तुमच्या उपवासाचे एक दिवसाचे पुण्य दान दिले होते. त्या पुण्याईमुळे मला विमान आलं, मी स्वर्गात गेले होते. नंतर काही दिवस मी स्वर्ग सुख भोगलं. लगेच देवाने मला हा दुसरा जन्म दिला. या काशी क्षेत्रात आता मी काशीनाथ झालो. यात्रेकरूंना रस्ता दाखवण्याचे काम मी करत असतो. तुमचे उपकार म्हणून हा जन्म मला मिळाला. आज तुमचे तापसीचे थोर दर्शन घडले आणि तुम्हाला इथे पाहताच मला माझ्या पूर्वजन्माचे सरळ ज्ञान आले. त्या काशीनाथाने तो सारा वृत्तांत सांगताच आणि त्याने चंद्रिकेला थोर तापसी पुण्यवती म्हणताच तिला एकदम गहीवरून आले. तिने काशीनाथाच्या गळ्यात गळा घालून मोठ्याने हंबरडा फोडला. अगं जया, मी अधिक मासातील फक्त एक दिवसाचे पुण्य तुला दान दिले आणि त्या तेवढ्या पुण्याईने हा तुझा असा उद्धार झाला. पण माझं काय ग? तो देव मला अजून कसा पाहत नाही, अरे काशीनाथा. मग तेथेच काशीनाथाने महादेवाच्या पिंडीची मोठ्या थाटाने स्थापना केली, मंदिर बांधले. मरेपर्यंत तो त्या चंद्रेश्वराचे दर्शन नित्यनियमाने घेत राहिला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अजूनही काशी क्षेत्रात त्या थोर तापसीच्या स्मरणार्थ असलेल्या चंद्रेश्वर लिंगाचे दर्शन हजारो लोक घेत असतात. आता पुढे 10व्या अध्यायात मौन भोजनाचे महत्त्व आणि आणखी एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊ नये. अशा प्रकारे श्री अधिकमास महात्म्य कथासार 10वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.